शेतकरी नेते शरद पवळे हे गेले अनेक दिवसांपासून आवाज तो जन आंदोलनाच्या माध्यमातून शिवपानंद रस्ते मोकळे व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी यासाठी आंदोलनही केले होते. त्यांच्या या लढ्याला यश आले आहे असेच म्हणावे लागेल. तालुक्यातील शेतरस्ते पीडित शेतकऱ्यांनी राज्याला प्रेरणादायी चळवळ शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकऱ्यांना शेतरस्त्याचा मार्ग मोकळा करावा यासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत निवेदने देऊन विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम तालुक्यात केले असून शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न पाणी इतकाच महत्वाचा असून यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या असून अनेकांनी जमिनी गमावल्या आहेत. यासाठी प्रशासनाचा नाकर्तेपणा शेतकऱ्यांच्या संघर्षाला कारणीभूत असून पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवपानंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीने राज्यव्यापी आवाज दो आंदोलनाची जनजागृती करण्यास प्रारंभ केला असून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना शेतरस्ते खुले करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. या संदर्भात मायभूमी न्यूजने शरद पवळे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पाहुयात काय म्हणाले आहेत शरद पवळे. नमस्कार, मी शरद पवळे शिवपानंद शेतरस्ते नवनिर्माण कृती समितीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्रजी भोसले साहेब यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. त्यांनी महसूलमध्ये जो विजय सप्तपदी अभियान चालू केले आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे नागरिकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी जे उपक्रम हाती घेतलेला आहे त्यामध्ये शिवपानंद शेत रस्त्याचा विषय असेल तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तो पाणी इतकाच खूप महत्त्वाचा आहे. पिढ्यानपिढ्या यामध्ये अनेक शेतकरी संघर्ष करत आहे. शेतकऱ्यांनी अनेक जमिनी या रस्त्याच्या संघर्षामध्ये गमावलेल्या आहेत. अनेकांना दळणवळणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. शेतमाल बाजारपेठेमध्ये घेऊन जाता येत नाही. तरी जो जिल्हाधिकाऱ्यांनी जो आदेश काढला आणि 7 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी तहसीलमध्ये महसूलमध्ये आपल्या अर्ज द्यावा आणि हा शेत रस्त्याचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि प्रशासनाने ज्या शेतकऱ्यांनी येथून मागेही अर्ज दिलेले आहेत त्याचीही गांभीर्याने दखल घ्यावी आणि जर प्रशासनाने जर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहे अधिकारी जर यावर कामवाही करत नसतील आणि यातूनही जर अर्ज पेंडिंग राहत असतील तर आम्ही मंत्रालयावर यावर भवी पुढच्या कालावधीमध्ये जे शेतकरी असतील त्यांचे अर्ज शिल्लक राहतील त्यांची कामं होणार नाही त्यासाठी आम्ही मंत्रालयावर निश्चितच आंदोलन करणार आहोत याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा कौतुकास्पद आहे त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.